एकत्र पद्धतीत कुटुंबासारखे वागता, विचार त्यांचे वेगवेगळे असू शकतात आणि गिरीश महाजन जे बोलले त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल। शिवसेना आहे आम्ही, शिवसेना स्टाईलमध्ये गिरीश महाजनना उत्तर देऊ। आम्ही काही कोणाला जवळून कोणाचा लांब करत नसतो। जेव्हा गिरीश महाजन बोलले त्याच्या 8 दिवसापूर्वी ते इथून जाताना माझ्या घरी आले होते। कन्फर्म करा आणि नंतर बोला। धन्यवाद। आज विकास कामाच्या दृष्टिकोनातून संघर्ष घेतलेला आहे। 217 कोटी रुपयांचा मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केली आणि त्याला स्टे मिळाला, यावरून त्यांनी टीका केली। काय माननीय माजी आमदार खडसे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं मला वाटतं आहे। खऱ्या अर्थाने 217 करोड रुपयाच्या कामांचा काही संबंध त्याच्यामध्ये नाही आहे। आणि हा जो स्टे घेतला गेलेला आहे तो माझ्या विधानसभा मतदारसंघात मी आमदार असताना मी अतिशय व्यवस्थित पद्धतीत 177 गावं व्यवस्थित नियोजन करून त्या गावांमध्ये विविध खात्याच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे। 217 आकडा आणला कुठून मला माहीत नाही, पण त्यांनी आता मधल्या काळामध्ये 25-15 हा ग्रामीण मूलभूत विकासाच्या संदर्भातला खेळ आहे, त्याच्यातून 5 करोड रुपये आणले होते आणि त्याला परवा म्हणजे 11 तारखेला त्याला स्टे मिळाला, 6 तारखेला त्याचं जी आर झाला, काहीतरी 8 की 9 तारखेला ते डिक्लेअर झाले आणि त्याला 11 तारखेला स्टे मिळालेला आहे। आणि तो स्टे मी केलेला आहे, मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती, त्याचं सहकारण मी आपल्याला सांगतो। पण ते एक 5 करोड रुपयाचं नगरविकासचं काम, एक 5 करोड रुपयाचं, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच कामांना माझ्याकडून किंवा मुख्यमंत्री महोदयांकडून स्टे मिळालेला नाही। पहिल्यांदा त्यांचा गैरसमज मी इथे दूर करण्याचा प्रयत्न करतो। आणि 217 करोड रुपयाचे कोणते कामं जरा त्यांनी यादी सगळं सांगावे। मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला दरवर्षी जे पैसे येत असतात ते पैसे येतच असतात, त्या पैशांना कोणी स्टे केलेला नाही, तर त्या पैशांच्या स्टेच्या संदर्भातला काही विषय कुठे नाही आहे। आणि राहिला करंटेपणा, तर करंटेपणा त्याला म्हणता ज्या विकासामध्ये अडचण उभी करणे त्याला। आता इथे मी आमदार असल्यामुळे इथे विकासाच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, सगळ्या स्तरातल्या सगळ्या जाती धर्माच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याची, आणि ती मी अतिशय योग्य पद्धतीत करतो आहे असं माझा तरी समज आहे आणि लोकांचा तरी समज आहे असं मला वाटतं आहे। राहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, त्यांनी दुसरा एक मुद्दा घेतला की तुम्ही जे धरणांच्या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये धरणामध्ये पाणी टाकण्याचं त्या टायमाला तुम्हाला माहीत पण नव्हतं, तुमच्या डोक्यात पण नव्हतं। त्या टायमाला आम्ही पाणी टाकण्यासाठी पालकमंत्री मोदयांच्या माध्यमातून मिटिंग घेतली, त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या, ते अडचणी दूर करून त्याच्यामध्ये मशिनरी दुरुस्त करून पाणी आम्ही टाकलं, लवकर होत नसल्यामुळे आंदोलन आम्ही केलं, आयत्या पीठावर रेकॉर्डा बनून तुम्ही मंत्री मोदयांच्या माध्यमातून तिथे जलपूजनचा कार्यक्रम केला, काय संबंध तुमचा? श्रेयवादाची लढाई जर असेल तर श्रेयवादाची लढाई ही काही या स्तरापर्यंत गेली पाहिजे असं मला वाटत नाही। अतिशय मोठे आहे, मी त्या संदर्भामध्ये माझ्या मनात त्याचा आनंदच आहे। माझ्या मुक्ताईनगरचा माणूस इतक्या मोठ्या पदापर्यंत गेला या संदर्भात आनंद आहे। पण दुर्दैव असं आहे की ते मधल्या काळात 19 ते 14 ते 19 मध्ये मंत्री होते, जेवढा काळ मंत्री होते ते तेवढ्या काळामध्ये त्यांच्याकडे अल्पसंख्याक खातं पण होतं आणि इतर 12 खाते होते त्यांच्याकडे। त्या टायमाला मुक्ताईनगर मतदारसंघाचा विकासापासून वंचित राहिलो आम्ही असं मला वाटतं आहे। आज जे शादीखान्याची ती चर्चा करता की मुस्लिम समाजाला शादीखान्याला 1 करोड रुपये त्यांनी आणले, त्यांच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी शादीखाना नावाने 15 करोड रुपयाच्या वरती किंवा 20 करोड रुपयाच्या वरती एखादा तरी आकडा दाखवावा। आज त्यांनी जे आणले ना ते चंद्रकांत पाटलांनी नगरविकासच्या माध्यमातून 1 करोड रुपये सावदा आणि मुक्ताईनगरच्या मुस्लिम बांधवासाठी 1 करोड रुपये आणले। त्याच्यामध्ये सावद्यामध्ये तुमच्याच एका कार्यकर्त्याने कोर्टात जाऊन पिटिशन दाखल करून तो करंटेपणा दाखवला, तो कोणाच्या माध्यमातून दाखवला जरा हा पण विषय क्लिअर झाला पाहिजे। आपल्या मार्गदर्शनातून आम्ही हा तालुका विकासासाठी पुढे घेऊन जाण्याची आमची पण इच्छा आहे। तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे, 30 वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही 40 वर्ष म्हणता तेवढा मला मान्य नाही, पण 30 वर्षात तुमचा अनुभव आहे, 30 वर्ष तुम्ही आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि परत मंत्री अशा अनेक आणि मोठे मोठे पद भूषवल्यामुळे तुमचा अभ्यास दांडगा मान्य आहे आणि तो मान्य करण्याचं कमी मान्य न करण्या इतका मी काही त्याच्यामध्ये नकारात्मक भूमिका घेणारा माणूस नाही। पण तुम्ही मला एक लक्षात आणून द्या की 25-15 कामं जे आमदाराच्या माध्यमातून केले जातात त्या त्या मतदारसंघात, हा माझा एकट्याचा विषय नाही आहे। मुख्यमंत्री महोदयांनी जे मिटिंग लावली ते विविध विभागांच्या मिटिंग लावल्या, प्रत्येक विभागामध्ये अशा पराभूत आमदारांना निधी देण्याचा प्रश्न समोर आल्यानंतर हाही प्रश्न समोर आला। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सरकार जेव्हा हे म्हणता आमच्या जीवावर निवडून आले, तुमच्या म्हणजे काय?
माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी निवडणुकीमध्ये मला पाठिंबा दिला, अजित पवार साहेबांनी मला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, मी त्याबद्दल मरेपर्यंत त्यांचा ऋणी राहील आणि त्यांच्या मदतीने मी निवडून आलो। तसा या मतदारसंघातल्या शेवटच्या माणसाच्या मदतीने मी निवडून आलेलो आहे। ह्या मतदारसंघातल्या सगळ्या संघटना सगळे लोक तुमच्या विरोधामध्ये माझ्या मागे उभे राहिले आणि माझा विजय सुखकर केला। माझ्या पक्ष संघटनेच्या लोकांनी ताकद लावली, काँग्रेसने लावली, राष्ट्रवादीने लावली आणि या सगळ्याच लोकांच्या मदतीने मी निवडून आलो एवढं जाहीरपणे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे। आणि शरदचंद्र पवार साहेबांचं मी कधी उपकार मान म्हणजे असं नाही की उपकार मानत नाही, कायम उपकार मानतो आणि कायम त्यांच्या ऋणात राहणार आहे मी। पण त्या टायमाला तुम्ही कुठे होते, तुमचा काय संबंध आला? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचा मी घटक आहे। शिवसेनेच्या विचाराने 1990 पासून आजपर्यंत आलेलो आहे। मग थोडासा कायदा तपासा आणि कायदा योग्य असेल तर सांगा। यांनी सांगितलं संविधान सभागार मंजूर आहे, दाखवा जी आर। संविधान सभागाराची 50 लाख रुपयाची मागणी आम्ही केली आहे, ह्या 4-6 दिवसामध्ये मंजूर होईल। आणि सगळ्या सभेतींनी सांगितलं बौद्ध समाजावर अन्याय केला अमुक, तुम्ही ह्या गोष्टी हवेत फेकू नका। आपला पायंडा माहिती आहे सगळ्यांना, मी आदरपूर्वक आपल्याला सांगतो की मी आजपर्यंत यांच्या 25-15 कामाच्या आमदारांना मिळता का? मग माझी आमदारांचा ज्या काय संबंध आला? महाविकास आघाडी होताना मी मदत केलेली आहे। विधानसभामध्ये जेव्हा अधिवेशन होतं त्या टायमाला महाविकास आघाडीच्या बाजूने जेव्हा मी विधेयक येतं त्या टायमाला मी मदत करतो किंवा माझा एक मत त्याच्यात असतं। म्हणून आमदार म्हणून माझा अधिकार हिरवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय मुद्दाहून? म्हणजे आमदाराला जेवढे पैसे भेटले 5 कोटी रुपये ग्रामविकासमधून तेवढे मला भेटलेच पाहिजे, हा खबर वाटतं तुमचा? तुम्ही आमदार असताना इतर कोणाला भेटले का पैसे असे? आणि तुम्हाला लागत असेल पत्र मला मागा, महाविकास आघाडीचे नेते तुम्ही आमचे, आमदारांच्या माध्यमातून पत्र जातात त्या त्या विभागातून येतात। ही पायंडा हा अनेक वर्षापासून चालत आलेला पायंडा आहे। तुम्ही 30 वर्ष त्या सभागृहामध्ये अतिशय चांगलं काम केलं त्यामुळे तुम्हाला पायंडा सांगण्याची मला गरज नाही। मी एकदम छोटासा कार्यकर्ता, तुमच्या एकदम तुमच्या कुठेच सर नाही लागणार असा कार्यकर्ता मी मान्यच करतो, पण कायदा मला जसा समजतो तसा तुम्हालाही समजतो। म्हणून तुम्हाला एखाद्या आमदाराच्या माध्यमातून लागत मला एक पत्र पाठवा आणि मला द्या ना, कोणाला तरी एखाद्या कार्यकर्त्याला पाठवा, मी पत्र द्यायला तयार आहे मुक्ताईनगरच्या विकासामध्ये। पण आमदाराला आमदाराने पैसे आणल्यानंतर एखाद्याच्या प्रेमातून वैयक्तिक माझ्या दोषातून फक्त त्याच्या विरोधात मला 5 कोटी रुपये पाहिजे, मला 10 कोटी रुपये पाहिजे, ही भूमिका तुमची का असायला पाहिजे? कोणत्या मतदारसंघात असं चाललं आहे? आणि फक्त विरोध करायचा म्हणून ही पद्धत काही योग्य नाही आहे। आणि राहिला शिवसेनेचा, तर मी शिवसेनेच्या विचाराचा आहे, शिवसेनेचा पाईक आहे। मी अपक्ष उमेदवारी केली होती, राष्ट्रवादीने त्यांचा उमेदवार दिला होता, शरद पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी माघार घेतली आणि त्यांनी मला पाठिंबा दिला, हे माझं भाग्य, त्यांच्यामुळेच मी निवडून आलो। आणि ह्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातल्या असंख्य जे लोक होते त्यांनी मला इलेक्शन डोक्यावर घेतलं तुमच्या विरोधामध्ये आणि मला निवडून दिलं, हे माझ्या भाग्यच आहे। मुक्ताईनगरवाल्यांचे, मुक्ताईनगर मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचे, मतदाराचे माझ्याकडे उपकार कधीच भेटणार नाही। पण मला एक सांगायचं तुम्हाला अजून परत वाटतं की ज्या दिवशी शरद पवार साहेब माझी उमेदवार झाल्यानंतर, राष्ट्रवादीची माघार झाल्यानंतर शरद पवार साहेब जळगावमध्ये आले, पत्रकार परिषदेत मी पण गेलो होतो, शरद पवार साहेबांना समजत नव्हतं का माझा प्रवेश करून घ्यायचा? शरद पवार साहेब अतिशय सुज्ञ नेते आहे, ज्यांच्या आजपर्यंतच्या विजनमध्ये महाराष्ट्राचा विकास झालेला आहे। शरद पवार साहेबांनी मला कधी म्हटलं नाही की तू प्रवेश कर, यांचाच हट्ट का? यांना का असं एवढं प्रेम होतो आलं आहे? कधी सांगता यांनी राष्ट्रवादीची शरद पवार साहेबांची गद्दारी केली, कधी सांगता यांनी शिवसेनेची गद्दारी केली अपक्ष उभा राहिला? शिवसेना भाजपाची ज्या दिवशी झाली, भाजपची ज्या दिवशी भूमिका घेतली त्या दिवशी शिवसेनेचा राजीनामा दिला होता, शिवसेनेची गद्दारी केली नव्हती? कधी तुम्ही म्हणता राष्ट्रवादीची गद्दारी केली, कधी म्हणता तुम्ही शिवसेनेची गद्दारी केली? अरे तुमचा प्रॉब्लेम काय आहे? महाविकास आघाडीचा सदस्य आहे ना मी, मग तुमचा प्रॉब्लेम काय आहे? मी महाविकास आघाडीला समर्थन केलं म्हणून 170 आमदारांचा आकडा झाला आणि ती महाविकास ऐतिहासिक महाविकास आघाडी झाली शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराची। आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका ह्या महाविकास आघाडीतून होत असताना मिठाचा गळा टाकण्याचं कारण काय? आणि राहिला गिरीश महाजनांचा विषय, तर गिरीश महाजनांचा मी चौकात सत्कार नाही केला, गिरीश महाजन माझ्या घरी आले। तुमची जरा काहीतरी गैरसमज होतो आहे किंवा तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळत नाही आहे, थोडंसं जरा व्यवस्थित माहिती घेऊन बोललात तर अतिशय चांगलं होईल। सर मी आपला अतिशय नम्रतेने आपल्याला सांगतो आहे की गिरीश महाजन माझ्या घरी आले आणि गिरीश महाजन जे बोलले त्याच्यावर पालकमंत्री मोदींनी उत्तर दिल्यामुळे मी उत्तर दिलेलं नाही। आणि आम्ही शिवसेनेचे विचाराचे पाईक आहे, तुम्ही ज्या दिवशी निवडणूक लढलात नाही 1990 त्या टायमाला आम्ही कार्यकर्ते म्हणून तुमच्या मागे फिरत होतो। 1990 मी भारतीय विद्यार्थी संघाचा तालुका प्रमुख होतो आणि तुम्ही सगळे पत्रकारांच्या मुक्ताईनगरच्या शेवटच्या माणसाला माहिती मी शिवसेनेचा विचाराचा आहे, तेव्हा शिवसेनेला समर्थन दिलं शिवसेनेक मी शिवसेने काय सांगा? तुम्हाला टेक्निकल कायदा समजतो, आम्हाला पण समजतो,
कायदा तुम्ही कायद्याचं नॉलेज तुम्हाला आम्हाला नाही का? मी शिवसेनेचा महाविकास आघाडीला समर्थन देणारा आमदार आहे. मी जेव्हा जेव्हा शिवसेनेचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली ना, तेव्हाच तुम्ही 10 फोन केले होते आमच्या माननीय पक्षप्रमुखांना, माननीय मुख्यमंत्र्यांना की त्याला पक्षातून काढा. तुमचा त्या टायमाला चाललेलं होतं, मला माहीत आहे या गोष्टी. पण हरकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या निवडणुकीचं नियोजन करत होता, त्या निवडणुकीचं नियोजन होत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगता 50 लाख रुपये मी तेली समाजाला टाकले, अतिशय बरोबर तुम्ही टाकले. पण नगरपालिका क्षेत्रामध्ये ग्रामविकासमधून 50 लाख रुपये टाकले कसं काम होऊ शकतं? तुम्ही अतिशय तज्ज्ञ आहात ना, तुम्हाला कायदा माहिती आहे. ग्रामविकास ही यंत्रणा वेगळी आहे जी ग्रामीण भागासाठी काम करते, आणि नगरविकास यंत्रणा वेगळी आहे. नगरपालिकेमध्ये फंड टाकायचा असेल तर नगरपालिकेतून टाकला पाहिजे होता, नगरविकासमधून टाकला पाहिजे होता. ग्रामविकासमधून 50 लाख रुपये नगरपालिकेत सांगायचं, तेली बांधवाच्या भावनांशी खेळायचं, तेली समाजाला 50 लाख रुपयाचा हॉल द्या जबाबदारी माझी, मी देईल. मी सगळ्याच समाजाला पहिला नागेश्वर मंदिरावर हॉल देऊन लोकांच्या लग्नकार्य समारंभामध्ये मदत व्हावी ही भूमिका माझी होती. मुक्ताईनगरमध्ये जो तुमचा हॉल आहे ना, त्याचे पैसे घेतले जातात, जिथे पैसे घेतले जाणार नाही ती भूमिका माझी आहे. लोकांना सहज उपलब्ध एखादा लग्नमंगल कार्याचा हॉल होईल ही भूमिका माझी आहे. आज सगळ्या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे. मुक्ताईनगर शहरामध्ये कोडी समाज बांधवांना मी एक समाज मंदिर दिलं, समाजाचा हॉल दिला, राजीनामा देऊन रितसर मी उमेदवारी लढलेली आहे. आता उमेदवार राजीनामा देऊन उमेदवारी लढणे हे जर गद्दारी त्यांच्या परिभाषेत बसत असेल तर मान्य आहे. मग मला तुम्ही सगळ्यांनी मला समजून सांगा की हे परिभाषेत बसतं आहे, मग मला मान्य आहे. पण मी गद्दार बिद्दार विचाराचा माणूस नाही आहे. त्याच्यानंतरही मी या महाविकास आघाडीसोबत राहिलो, दुसऱ्या कोणासोबत गेलो नाही. पहिल्या मिनिटापासून महाविकास आघाडीसोबत होतो. महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवार साहेब करताना शरद पवार साहेबांना मी भेटलो होतो. हे नवीन आहे महाविकास आघाडीत, यांना मधल्या आधी काही गोष्टी माहिती नाही. हे फक्त एका प्रेमापोटी, एका संतापापोटी, एका द्वेषापोटी माझ्याबरोबर बोलत असता, आणि मला मी पण आनंद घेतो त्या विषयाचा. खडसेसाहेब बोलले म्हणजे काय फुलासारखंच आहे ते. एवढ्या मोठा माणूस माझ्याबरोबर बोलतो आहे म्हणजे मी महाराष्ट्रात प्रसिद्धच होतो आहे, माझं त्याबद्दल म्हणणंच नाही. आणि जेव्हा केव्हा असं खडसेसाहेबांना वाटेल माझा सत्कार करायचा, तेव्हा मीच चालला जाईल तिथे. आणि राहिला पुलाचा प्रश्न, तर पूल मंजूर करणं माझी एकटी जबाबदारी नाही, खडसेसाहेबांची पण आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट मंजूर करताना खडसेसाहेब माझ्यासोबत आले पाहिजे, राष्ट्रवादीचे जे मंत्री त्यांच्याकडे आले पाहिजे. 30 वर्षाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्या अनुभवातून त्यांना असलेला मान मला मान्यच आहे, मला नाही त्या मतदारसंघातल्या प्रत्येकाला मान्य आहे. पण दुर्दैवाने खंत पण आमच्या मुक्ताईनगर मतदारसंघातल्या प्रत्येक जनतेच्या मनात आहे की एवढे मोठे पदपद भूषवल्यानंतर मुक्ताईनगरमध्ये पायाभूत सुविधापासून आम्ही वंचित आहे. विकास कोणाचा झाला ते मतदारांना माहिती आहे. आणि माझ्यासारखा आमदार इथे निवडून आला, मधल्या काळात मी सामान्य सांगितलं तर सामान्य म्हणजे माझ्या मागे कोणीच, माझा बाप आमदार नव्हता, माझा काका आमदार नव्हता, साधा पोलिसाचा पोरगा आहे मी, त्याचा अर्थ सामान्य होतो. आणि राहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी शिवसैनिक होतो, शिवसैनिक आहे, शिवसैनिक राहीन, विचाराने शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा पाईक आहे आणि तेच विचार घेऊन मी चालतो आहे. राहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला माझ्यापासून जो विकास अपेक्षित असेल तो विकास मी या उर्वरित माझ्या काही दिवसामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. आणि मुख्यमंत्री मोदयांनी कोणतेच 217 कोटी रुपयाच्या कामांना स्थगिती दिलेली नाही, लोकांचा गैरसमज करू नये. आपण दिली असेल 217 कोटी रुपयाच्या कामांना स्थगिती, तर ती दाखवा आणि 217 कोटी रुपये कोणते मंजूर करून आले ते दाखवा. आणि बौद्ध समाज संविधान सभागृह मंजूर केला असेल तसं तुम्ही तेली समाजात दाखवता, आता तसं बौद्ध समाजात सामाजिक सभागृह दाखवा. जातीपातीचं राजकारण करणे आमचा धंदा नाही, आम्ही शिवसेनेचे लोक आहे. 18 पकड जातीचे आणि 12 बलुतेदार समाजाचे लोक जर कुठे नेते झाले असतील तर ते शिवसेनेत झालेले आहे. त्या विचाराने आम्ही चालतो आहे. आम्ही संविधान सभागृहाची मी मागणी केलेली आहे, लवकरात लवकर ते मंजूर होईल. आणि तुम्ही जर मागणी केली असेल तर दाखवा, किंवा आजच्या तारखेत दाखवा, मागच्या तारखेत दाखवू नका. आणि राहिला गिरीश भाऊ माझ्या घरी आल्याचा विषय, परवाच्या दिवशी तुम्ही एकाच छताखाली एकाच ठिकाणी सुप्रियाताई रक्षाताई तुम्ही सगळे एकत्र होते. ह्या राजकारणाची इथली अशी पद्धत आहे.